डीसी पोलीस स्टेशन मध्ये हा जो वाचवलेला जो सर्प आहे हा घुण जातीचा अति विषारी साप आहे। आपल्याकडे जे बिग फोर जातीचे जे चार साप असतात गोणस मण्यार नाग आणि पुरसे त्याच्यापैकी हा अति विषारी एक साप आहे। हा चावल्यानंतर अर्धा तासाच्या आत माणसाचा मृत्यू होतो। पण आतापर्यंत MIDC पोलीस स्टेशनमध्ये जेव्हाही साप निघालेला आहे याने प्रत्येक साप वाचवण्यासाठी आम्हाला कॉल केलेला आहे आणि आम्ही तो रेस्क्यू केलेला आहे। काय नाव आपलं? वासुदेव वाडे। नमस्कार, मी सर्पमित्र ऋषिकेश देवरे। MIDC पोलीस स्टेशनमधून मला कॉल आला, तर तिथं रसल वायपर म्हणून जातीचा मराठीमध्ये घोणस म्हणतात त्याला, घोणस जातीचा साप आढळून आला। तर आम्ही त्याला बघितलं, रेस्क्यू केला, पॅक केला। या सापाचं कसं असतं माहिती का? याच्यामध्ये हिमोटॉक्सिक म्हणून पॉयझन असतं, नागापेक्षा पाचपट विषारी। म्हणजे काय असतं, नाग जर चावला माणसाला, आपल्या साध्या माणसाला जर माणूस नाग चावला तर माणसाकडे एक तास असतो, दीड तास असतो। पण याचं कसं असतं माहिती का, जर चावला तर तेवढा भाग एक तर तोडावा लागतो नाही तर माणूस एक्सपायर होतो। दोघींपैकी एक कन्फर्म आहे त्याच्यामध्ये, आणि आपल्याकडे हा खूप प्रमाणात आढळतो। त्याच्यामुळे हा सापला अजगर म्हणून समजू नये, हा साप अजगर नाहीये, हा साप अजगर नाहीये। मी परत सांगतो, अजगर हा पूर्णपणे बिनविषारी आहे आणि हा विषारी आहे। ठीक आहे, धन्यवाद। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या, गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।